नमस्कार रामकृष्ण हरी. खरं तर सकाळपासून काही माध्यमांमध्ये काही बातम्या नेरेटिव्ह सेट केले जात आहे किंवा चर्चा त्याची व्हायला लागली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी वारकऱ्यांसाठी घोषणा केली तो निधी मात्र अद्याप वारकऱ्यांना मिळालेला नाही. खरं तर अशी बातमी चुकीची जी पसरत आहे त्यांना माझं सांगणे बाबांनो, कृपया अशा चुकीच्या बातम्या पसरवू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दृष्टीने वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे आणि माझ्याकडे हा संपूर्ण शासनाचा जी आर आहे. जवळपास 1060 दिंड्यांकरताची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्यापैकी 1017 दिंड्यांना मंजुरी मिळालेली आहे. म्हणजेच काय, या एवढ्या सगळ्या दिंड्यांकरता मुख्यमंत्री मोदी यांनी निधी दिलेला आहे. राहिल्या विषयी की काही दिंड्यांना अद्याप निधी मिळालेला नाही मान्य आहे, पण तो का नाही मिळाला, तर वारकऱ्यांकडनं जी काही माहिती उपलब्ध आहे मी आपल्याकडे दाखवू इच्छितो की हे जी काही माहिती आहे की कोणाच्या अकाउंट नंबर चुकीचे आहेत, कोणी दिंड्यांचे नाव दिले तर अकाउंट नंबर वेगळे आहेत, कोणाचे पर्सनल अकाउंट आहेत तर काही नाव चुकीचं आहे, का IFSC कोडमध्ये 0 आणि O यातला जो काही गफलत झाली 2 मध्ये त्यामुळे कदाचित ह्या दिंड्यांचे पैसे पाठवलेले माघारी आले. तरीसुद्धा त्या दिवशी एकादशी वारी संपली आहे, तत्पासून आजच्या दिवसापर्यंत डेली या सगळ्या संस्थानांकडे फॉलोअप सुरू आहे. बहुतांश माझ्या माहितीप्रमाणे 70% दिंड्यांना पैसे पूर्णतः मिळालेले आहेत, त्यामुळे काहीतरी चुकीची माहिती पसरवण्याचा कृपया कुठेही प्रयत्न करू नये. कारण की मुख्यमंत्री मोदींच्या दृष्टीने वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची सेवा आहे. लाडकी बहीण योजना ज्यावेळी आली तेव्हा सुद्धा विरोधक म्हटले होते की आता फक्त घोषणा झाली आहे महिलांना पैसे मिळणार नाही, पण ज्यावेळी महिलांच्या खात्यावरती मुळात पैसे येऊ लागले तेव्हा मात्र विरोधकच बॅनर लावून लोकांना सांगू लागले की बाबा तुम्ही फॉर्म भरा. त्यामुळे वारकरी अत्यंत सुज्ञ आहे, वारकऱ्यांना कृपया कुठल्याही राजकारणात तुम्ही अडकवू नका. आणि मुख्यमंत्री मोदी तर इतके निष्पृह आणि प्रामाणिकपणे वारकऱ्यांची सेवा करता कटिबद्ध आहेत की वारकरी म्हणजे माझ्याकरता घरातला सदस्य आहे. त्यामुळे काहीतरी चुकीच्या नेगेटिव्ह पसरवण्यापेक्षा मुख्यमंत्री मोदी जे प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि जे त्यांनी काम केलं आहे ते लोकांपर्यंत जावं. आणि मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता शून्य आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं वारीतलं काम हे सगळ्यांनी अनुभवलं आहे. त्यामुळे कृपया कुणीही अशा चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये. एक प्रकारे विरोधकांची अस्वस्थता यातनं मला जाणवते आणि ती अस्वस्थता कशामुळे आहे, तर मुख्यमंत्री मोदी यांनी वारकऱ्यांसाठी केलेल्या प्रामाणिक कामामुळे. त्यामुळे मी इतकं सांगू इच्छितो की ज्या ज्या वारकऱ्यांना अद्याप पैसे आलेले नाहीत त्या प्रत्येक वारकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे मिळतील. कृपया संबंधित संस्थानाकडे आपण संपर्क करावा आणि आमच्याकडून देखील आपला निश्चित संपर्क होईल. त्यामुळे कृपया कुठल्याही चुकीच्या बातम्यांना बळी न पडता आपण थेट प्रशासनाशी आणि थेट मला वाटते संस्थानांशी संपर्क करावा. धन्यवाद.